हरिओम श्री राम अंबते मी अमरसिंह कटावकर दौंड उपासना केंद्र बापूंचे आपण सर्व भक्त बापू आपल्यावर येणारं संकट ओळखून आपल्याला त्या संकटातून एक दोन सेकंड सुद्धा आधी कसं बाजूला करतो आणि ते संकट टाळतो याचा माझा प्रत्यक्ष अनुभव असा आहे. 31 डिसेंबर आणि 1 म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात. आपण बापूंच्या आदेशानुसार उपासना करत असतो 15 मिनिटं शेवटची आणि नव्या वर्षाची 15 मिनिटं असं एक अर्धा तासाचा आपला कार्यक्रम असतो. एका 31 डिसेंबरच्या रात्री माझा अनुभव असा आहे की आम्ही घराच्या बाहेर काही मित्रांच्या बरोबर क्रिकेट खेळत होतो कारण नव्या वर्षाचं स्वागत करायचं आहे आणि ते खेळत असताना मी त्यांना अजून बजावून सांगितलं होतं की मला जायचं आहे, आमची उपासना आहे आणि मी जाणार, मी कुठल्याही परिस्थितीत जाणार. ते म्हणले 31 डिसेंबरला तुम्ही उपासना करता का, काय चाललंय? म्हटलं आमचा आदेश आहे, बापूंचा आदेश आहे, मी जाणार. ठीक आहे म्हणते, मग तू 2 मिनिटात आधी निघून जा. ठीक, मग आमचा खेळ सुरू झाला आणि तिथून वेळ सुरू झाली आणि मी पाहिलं की समोरून एक मुलांचा बोलका येत आहे. साधारण 30-35 वयाचे मुलं होते आणि मी ओळखलं आता तिकडून एक गोलका येतोय, तिथला एक गोलका आहे आणि काहीतरी होणारच म्हणून मी आणि आधीच सांगितलं होतं मी निघून गेलो उपासनेला. मी निघून गेलो, आम्ही सगळे बापू भक्त 4-5 जण होतो, एका आंबळ्यांच्या दुकानात बसून उपासना केली आणि 15 मिनिटांनी परत आलो. परत येत असताना मी पाहिलं की मी जिथून गेलो तिथे चिडी चूप शांतता होती. मी इथलं घरच्यांनी टकटक केली, दारावर मी घरच्यांनी आत घेतलं, पटकन दार बंद केलं आणि सांगितलं अजिबात बाहेर जाऊ नका. प्रचंड गोंधळ झालेला आहे, काय तुम्ही जिथे खेळत होता तिथे प्रचंड मारामारी झालेली आहे, बॅटनी मारामारी केलेली आहे, एकाचा पाय तुटलेला आहे आणि त्या तुटलेल्या पायाच्या मुलांचे समर्थकांनी दुसऱ्याचं घर तोडलेलं आहे आणि सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि तुम्ही तिथं नव्हता म्हणून बरे झाले. म्हटलं बापूंचा आदेश आहे, बापू आपल्याला अशा ठिकाणी आधीच ओळखून तिथून बाजूला काढतो, याचा मला प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. हरिओम श्रीराम अंबरे.